जगातील सगळेच देश टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देत आहेत. जिथे आपला भारत देश मिलिटरी फोर्स पासून ते अंतराळ संशोधनापर्यंत आपले नाव कमावत आहे, तिथेच अमेरिका, चीन, रशिया यासारखे एकापेक्षा एक देश देखील नवनवीन टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. परंतु ज्यावेळेस आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो, त्यावेळेस ज्या देशाचे नाव आग्रहाने घ्यावेसे वाटते तो म्हणजे जपान. जपान हा असा देश आहे जो तंत्रज्ञानाच्या बाबतीत या सर्वच देशांच्या पुढे आहे. जपानचे लोक मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींपासून ते अगदी लहान सहान गोष्टींना टेक्नॉलॉजीद्वारे सहज आणि सोपे करण्यात पटाईत आहेत. झोपण्यापासून ते उठण्यापर्यंत आणि खायच्या गोष्टींपासून ते अगदी 2 नंबरपर्यंत आज प्रत्येक गोष्टीत जपानी लोक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अशाच 10 भन्नाट आणि रोमांचक गोष्टी पाहणार आहोत ज्या केवळ जपान मध्येच पाहायला मिळतात. जपानी वेंडिंग मशीन्स. वेंडिंग मशीन या एटीएम सारख्या असतात ज्यामध्ये पैसे टाकल्यानंतर आपल्याला हवी ती वस्तू मिळते. आपल्या देशात बहुतांश वेंडिंग मशीन या एकतर एअरपोर्ट किंवा महानगरातील मोठमोठ्या मॉल्स मध्ये पाहायला मिळतात, ज्या केवळ कोल्ड ड्रिंक्स आणि चिप्स सारख्या वस्तू विकण्यासाठी वापरल्या जातात. परंतु जपान मध्ये आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी प्रत्येक वस्तू आपण या वेंडिंग मशीन द्वारे विकत घेऊ शकतो. जपान मध्ये या मशीन मधून आपण अंड्यापासून ते बर्गर पर्यंत आणि शूज पासून ते कपड्यांपर्यंत सर्वच गोष्टी विकत घेऊ शकतो. एटीएम प्रमाणेच गल्लोगल्ली या मशीन्स लावलेले असतात, त्यामुळे आपल्याला रेग्युलर लागणाऱ्या वस्तू विकत घेणे सोयीचे होते. सायफाय दरवाजे. आपण मॉल्स किंवा हॉटेल्स मध्ये आपोआप उघडणारे दरवाजे पाहिलेच असतील. सायफाय चित्रपटांमध्ये तर दरवाजे हे एका वेगळ्याच टेक्नॉलॉजीवर आधारलेले दाखवले जातात. चित्रपटांमध्ये दाखवली जाणारे तंत्रज्ञान हे खरे नसून कॉम्प्युटरद्वारे बनवले जाते. परंतु जपान मधील अवलिया लोकांनी एका अशा दरवाजाची निर्मिती केली आहे जो उघडणे, बंद होणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप ऍडव्हान्स आहे. ETF ऑटोमॅटिक डोअर असे या दरवाजाचे नाव आहे. हा दरवाजा इन्फ्रारेड सेन्सरच्या मदतीने काम करतो. जेव्हा एखादी व्यक्ती दरवाजातून बाहेर पडण्यासाठी दरवाजाच्या जवळ येते, तेव्हा हा दरवाजा त्या व्यक्तीचा शेप आणि साईज नुसार उघडतो. या दरवाजात असा एक सिक्युरिटी फीचर आहे ज्यामुळे हा दरवाजा मालकाच्या लिस्ट मध्ये असलेल्या व्यक्तींसाठीच उघडतो. टॉयलेट सिंक. प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगचे झपाट्याने वाढणारे प्रमाण आणि यामुळे होणारी पाण्याची कमतरता ही प्रत्येक देशासमोरील समस्या आहे. खास करून उन्हाळ्यात आपल्याकडे पिण्याच्या पाण्याबरोबरच धुण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होते. आपण पाहिले असेल की विदेशी टॉयलेट्स मध्ये एक फ्लश टँक लावला असतो ज्यामध्ये 6 ते 7 लिटर स्वच्छ पाणी भरलेले असते. फ्रेश झाल्यानंतर आपण जेव्हा फ्लश करतो तेव्हा ते 6 ते 7 लिटर स्वच्छ पाणी वाया जाते. पाण्याचा असा होणारा अपव्यय हा जपानी लोकांसाठी चिंतेचा विषय होता. त्यासाठी त्यांनी एक अशा फ्लश टँक आणि सिंकचा आविष्कार केला ज्यामध्ये साफ पाण्याच्या ऐवजी आपण आधी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. हे पाणी रिसायकल करणारे वॉश बेसिन आहे. हा आपल्या इथे असणाऱ्या साधारण वॉश बेसिन पासून खूप वेगळा असून तो टॉयलेट सिंक बरोबर जोडलेला असतो, ज्यामुळे जेव्हा आपण याचा वापर हात धुण्यासाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी करतो त्यावेळेस येथे वापरले जाणारे पाणी फ्लश टँक मध्ये जमा होते आणि अशा प्रकारे पाणी फ्लश करण्यासाठी परत वापरले जाते. गर्मी देणारं कार्पेट म्हणजेच हीटेड कार्पेट. बदलत्या ऋतूंमुळे तुम्ही पाहिलं असेल की थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील फरशी, जमीन अगदी थंडगार होते आणि यापासून वाचण्यासाठी आपण चप्पल किंवा सॉक्स घालतो. कार्पेट एक अशी गोष्ट आहे जी घराची शोभा देखील वाढवते व त्याचबरोबर थंडीच्या दिवसात आपल्याला गर्मीही देते. परंतु कार्पेट धुणे हे खूप कठीण काम आहे. त्यासाठी जपानी लोकांनी एक असा इलेक्ट्रॉनिक कार्पेट बनवला आहे जो विजेच्या मदतीने गरम होतो. थंडीच्या दिवसात हे कार्पेट आपल्याला उब देते. हे कार्पेट वॉटरप्रूफ आणि स्टेन रेझिस्टंट असल्याने याची सफाई करणे देखील सोपे आहे. विना पाण्याचे कपडे धुणारी वॉशिंग मशीन, होम ड्राय क्लीनर मशीन. साधारणपणे आपल्या घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीन मध्ये पाण्याचा वापर केला जातो, त्यामुळे कपडे ओले होतात व नंतर आपल्याला त्यांना सुकवावे लागते. या समस्येला सोडवण्यासाठी जपानी लोकांनी एक अशी वॉशिंग मशीन बनवली आहे ज्यात कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नाही. मळलेले कपडे धुण्यासाठी आणि बॅक्टेरिया मारण्यासाठी या मशीन मध्ये केमिकल्स मिळवले जातात आणि त्यामुळे विना पाण्यानेच आपले कपडे स्वच्छ धुतले जातात. ड्रम सेट कीबोर्ड.
दिसायला अगदी ड्रम सेट सारखा असलेल्या कीबोर्डचा आविष्कार जपान मध्ये झाला आहे। हा कीबोर्ड जपान मधील गुगल इनपुट डेव्हलपमेंट टीम द्वारा बनवण्यात आला आहे। दिसायला हा कीबोर्ड खूपच कॉम्प्लिकेटेड आणि विचित्र असला तरी हा आपल्या साधारण कीबोर्ड पेक्षा जास्त कार्यक्षम आहे असे कंपनीचे म्हणणे आहे। या कीबोर्डचा आविष्कार जपान मध्ये झाला असल्याने हा कीबोर्ड केवळ जपानी भाषेतच उपलब्ध आहे, परंतु लवकरच हा इतर भाषांमध्येही उपलब्ध केला जाणार आहे। टर्निंग ट्रेन सीट्स म्हणजेच फिरणाऱ्या रेल्वे सीट्स। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण कार, बस, ट्रेन किंवा विमान या प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टचा वापर करतो। तुम्ही पाहिले असेल की खूप साऱ्या लोकांना प्रवासादरम्यान भीती, चिडचिडेपणा आणि उलटीचा त्रास होतो, याला मोशन सिकनेस असे म्हणतात। जपान मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यावेळी लोकांना ट्रेन मध्ये उभे राहण्यास देखील जागा नसते, त्यामुळे बहुतांश लोकांना मोशन सिकनेस या समस्येला तोंड द्यावे लागते। या दोन्ही समस्यांवर मात करत जपानच्या मेट्रो मध्ये अशा जबरदस्त सीट्स बनवल्या गेल्या आहेत ज्या दोन्ही बाजूला फिरू किंवा रोटेट होऊ शकतात आणि आपोआप फोल्ड देखील होतात। ज्या लोकांना प्रवासादरम्यान मोशन सिकनेस होते ते त्यांच्या सीट्सना रोटेट करतात व ज्यामुळे ट्रेन मध्ये गर्दी होते तेव्हा या सीट्स फोल्ड करून तिथे उभे राहण्यासाठी जागा वाढवतात। सनग्लासेस फॉर डॉग्स, कुत्र्यांसाठी चष्मे। जेव्हा आपण एखाद्या प्राण्याला पाळतो त्यावेळी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आपण त्याची काळजी घेतो। खास करून आपल्या पाळीव कुत्र्यांसाठी तर लोक कपडे, बूट आणि कित्येक वेगवेगळ्या गोष्टी घालण्याचा प्रयत्न करतात। जपान मध्ये पाळीव कुत्र्यांना सनग्लासेस घालण्याचा ट्रेंड आहे आणि हा ट्रेंड इतका जोरात सुरू आहे की प्रत्येक कुत्र्यांच्या प्रजाती व डोळ्यांच्या फिटिंग नुसार वेगवेगळ्या प्रकारचे सनग्लासेस बनवले जातात। टीकेपीके टॉवर बिल्डिंग। एखाद्या व्हिडिओ गेम मधील इमारती सारखा दिसणारा हा एक्सप्रेस वे आधुनिक आर्किटेक्चर आणि जबरदस्त इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना आहे। इमारतीच्या आतून जाणारा हा रस्ता हानशिन एक्सप्रेस वे म्हणून ओळखला जातो। या इमारतीचा मालक व जपानी सरकार मध्ये सुरू झालेल्या वादामुळे हा रस्ता इमारतीच्या आतून काढण्यात आला आहे। या एक्सप्रेस वे च्या निर्मितीत खूपच ऍडव्हान्स टेक्निक आणि मॉडर्न सायन्सचा वापर केला आहे। असे केल्याने इमारत पडली देखील नाही व रस्ता देखील बनवण्यात आला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग रोमांचक व्हिडिओज पाहण्यासाठी नॉलेज मराठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।